नमस्कार आज अर्थसंकल्प जाहीर झाला आणि माझ्यासारख्या कित्येक शेती क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची जी अपेक्षा या अर्थसंकल्पाकडे लागलेल्या होत्या तर ते अपेक्षा जे आहेत ते कुठेतरी पूर्ण झाल्यात असं आपल्याला म्हणता येईल कारण पाठीमागाच्या एका वर्षाचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की कमी पडलेला पाऊस कांद्याचे थांबलेली निर्यात कापूस व सोयाबीनचे पडलेले दर अशा कित्येक अडचणी शेतकऱ्यांना भडसावत होत्या पण ह्या अर्थसंकल्पामधून थोडीफार का होईना आपण सहकार्य झालं असं जाणवतंय आणि स्पेशल सांगायचं म्हणजे ही जी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदी सरकारचे पहिलेच अर्थसंकल्प होते आणि मोदी सरकारने नऊ अशा मोठ्या घोषणा ज्या या शेतकऱ्यांसाठी केलेल्या आहेत या अर्थसंकल्पामध्ये तर त्या नऊ जे घोषणा आहेत ते तुम्हाला सोप्या आणि सरळ भाषेमध्ये मी सांगणार आहे त्याच्यातली जी पहिली घोषणा आहे ती म्हणजे शेती व सम शेती व शेती संबंधित क्षेत्रासाठी एक पॉइंट पाच दोन लाख करोड रुपयाची जी, जी, जी आहे ती तरतूद करण्यात आलेली आहे गेल्या अर्थसंकल्पांच्या तुलनेमध्ये वीस टक्के जास्त आहे नंबर दोन घोषणा ही आहे की दोन वर्षामध्ये एक करोड शेतकरी तयार करायचे आहेत जे की प्राकृतिक शेती किंवा ऑर्गॅनिक शेती कंटिन्युअसली करणार तर त्यासोबतच त्यांना जे आहे ते सर्टिफिकेशन देणं नंतर मार्केटिंगसाठी जे सहकार्य आहे हे सरकार पुरवणार आहे नंबर तीन गोष्ट ही आहे की या एक करोड शेतकरी तर ऑर्गॅनिक आणि प्राकृतिक शेती करणार आहेत मग त्यासाठी बायो प्रोडक्ट लागतील खतं औषध वगैरे तर त्यासाठी सरकार जे आहे ते संपूर्ण भारतभर दहा हजार बायो इनपुट सेंटर जे आहे ते उभे करणार आहे नंबर चारची घोषणा ही आहे की भारताला डाळी व तेलवर्गीय पिकामध्ये जे आहे ते आत्मनिर्भर बनायचं आहे म्हणून भारत सरकारचं जे फोकस आहे ते यावेळेस भैमुख तीळ सूर्यफूल सोयाबीन व इतर जे डाळी डाळी वर्गीय पिकं आहेत तर या पिकाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे नंबर पाच ची घोषणा ही आहे की भाजी भाजीपाला पिकाची जी आहे ते लागवड वाढवायची आहे उत्पन्न वाढवायचं आहे वाहतूक आणि साठवणूक सोबतच मार्केटिंगसाठी सुद्धा जे आहे ते आर्थिक गुंतवणूक जे आहे ते भारत सरकारकडनं केली जाणार आहे नंबर सहाची घोषणा ही आहे की बत्तीस पिकाच्या बत्तीस पिकाच्या एकशे नऊ जाती किंवा जे व्हरायटी आहेत हे आपल्याला तयार करायचं जे आहे ते टार्गेट आहे आणि त्यासाठी अशा वरायट्या तयार करायच्या आहेत बत्तीस पिकाच्या एकशे नऊ की जे जास्तीत जास्त उत्पन्न देतील सोबतच वातावरणानुसार संवेदनशेम असतील अशी आपल्याला बत्तीस पिकाच्या एकशे नऊ जाती तयार करण्यावर लक्ष केंद्रित आहे त्यानंतर नंबर सातची घोषणा ही आहे की खरीप पिकासाठी संपूर्ण भारतभर चारशे जिल्ह्यामध्ये डिजिटल सर्वे केले जातील आणि हे जे आहे ते कंटिन्युअसली चालू राहतील समोर नंबर आठची घोषणा ही आहे की शेतीमालाचे जे प्रोसेसिंग करणारे प्रोसेसर आहेत व निर्यात करणारे जे निर्यातदार आहेत यांना आर्थिक सहकार्य जे आहे ते भारत सरकारकडनं सरकार दिले जाणार आहे नंबर नऊची घोषणा ही आहे झिंगा व मासे उत्पादन वाढीसाठी प्रजनन केंद्र सरकार जे आहे ते उभे राहणार आहे आणि या माध्यमातून जे Uh, मासे उत्पन्न जे वाढीचं जे ध्येय uh, आहे हे गाठायचे भारत सरकारला मंडळी हे नऊ गोष्टी होत्या ज्या शेतकऱ्याच्या हितासाठी या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत आणि जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर कित्येक लोकांच्या अशा वेगळ्या पण दोन अपेक्षा होत्या की जे याबद्दल काही चर्चा होईल त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे जे एम एस पी आहे मिनिमम सपोर्ट पाहिजे त्याच्यामध्ये नवीन पिकाची भर होईल असं वाटलं होतं पण त्याच्यामध्ये काही चेंज झाला नाहीये आणि सोबतच प्रधानमंत्री सन्मान निधी योजना जी आहे वर्षाला सहा हजार भेटतात तर त्यामध्ये काही बदल होईल किंवा पैशाची वाढ होईल असं वाटलं होतं काही लोकांना पण त्यामध्ये पण काही बदल झालेला नाहीये तुमच्या काय अशा अपेक्षा होत्या की अर्थसंकल्पामध्ये की जे तुम्हाला अपेक्षित होतं की यामध्ये बदल होईल आणि झाल्या नाहीत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा शेवटी एवढं सांगतो की अन्नदाता सुखी भव धन्यवाद